पायथागोरसचं प्रमेय. दुसरं जे प्रकरण आहे आपलं त्या दुसऱ्या धड्याचंच नाव आहे पायथागोरसचं प्रमेय. आणि त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये हे एकमेव प्रमेय आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे, पायथागोरसचं प्रमेय, जे आपल्याला परीक्षेला 4 मार्कांना विचारलं जाऊ शकतं. ओके, त्याच्यामुळे याचा सराव आपल्याला चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे. याच्यामध्ये बघा, काटकोन त्रिकोणामध्ये काय प्रमेय की काटकोन त्रिकोणात म्हणजे एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे, त्याच्यात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतो. हे 5वी पासून आपण प्रमेय अभ्यास 5वी पासून हा गुणधर्म आपण वापरतोय काटकोन त्रिकोणामध्ये. तर इथं आता आपण सिद्ध करत असताना सगळ्यात पहिले आकृती काढू आपण, बरोबर. आता आकृती काढायची कुठली? काटकोन त्रिकोणात. कशामध्ये? काटकोन त्रिकोणात. म्हणजे काय काढायचं? काटकोन त्रिकोण काढायचा, आकृती. बघा, काटकोन त्रिकोण काढला अशा प्रकारे काढा, तुम्हाला जो आवडेल जसा पाहिजे तसा काटकोन त्रिकोण काढा चांगला, फक्त त्याचा एक कोण 90° मापाचा पाहिजे, बरं का. आता हा काटकोन त्रिकोण काढला ज्याचं नाव आपण देऊ ए, बी आणि सी, झालं. आता काटकोन त्रिकोण काढल्यानंतर पहिलं पक्ष लिहायचं. काय लिहायचं? पक्ष. आता पक्षात काय लिहायचं? जे आकृतीत दिसत ते पक्षात लिहायचं. त्रिकोण ए बी सी हा काय? काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे झालेले पक्षामध्ये. आता यानंतर साध्य काय करायचंय कि काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग, कर्णकोण 90° कोणासमोरची जी बाजू असते तिला आपण कर्ण म्हणतो. हा जो बी आहे तो ए सी, त्याचा वर्ग हायपोटेनस स्क्वेअर, बरोबर, इज इक्वल टू इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स काय आहे? एक आहे ए बी, दुसरी आहे बी सी. एक आहे ए बी चा वर्ग आणि अधिक दुसरी आहे बी सी चा वर्ग, झालंय. ओके, आता यानंतर याच्यात आपल्याला एक रचना करायची. रचना काय करायची आपल्याला की हा जो 90° मापाचा जो कोन आहे काटकोन, त्याच्यामधून कर्णावरती एक लंब टाकायचा. अशा प्रकारे लंब टाकायचा, एक परपेंडिक्युलर किलर काढायचं. म्हणजे आपण काय करू, बी डी लंब ए सी काढला, परपेंडिक्युलर ड्रॉ, परपेंडिक्युलर बी डी, परपेंडिक्युलर ए सी. आता यानंतर सिद्धता. सिद्धतेमध्ये आपण काय देऊ शकतो की बाबा कर्णावर काढलेल्या लंबामुळे, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या लंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात, हा गुणधर्म आहे, बरोबर. काटकोन त्रिकोणामधील समरूपता म्हणून मग आपण इथं काय लिहू की त्रिकोण, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये, या एबीसी मध्ये काय आहे बाबा? बी डी लंब ए सी. बी डी लंब ए सी हे कशावरून? कारण रचनाच आपण काढलेली आहे की लंब काढलेला आहे बी डी लंब ए सी. मग तो बी डी आणि ए सी एकमेकांना लंब असल्यामुळे आपलं पहिलं विधान काय होईल की हे तिन्ही काटकोन त्रिकोण एकमेकांशी समरूप आहे. पहिला काटकोन त्रिकोण कुठला? मूळ त्रिकोण ए बी सी. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी, बी डी सी समरूप त्रिकोण, सॉरी ए डी बी लिहू, ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी. बघा, नाव लिहिताना ते त्रिकोणाचं काटकोन मध्ये ए बी सी मध्ये राईट अँगल मध्ये ए बी, मग ए डी सी च नाव लिहिताना मी डी ला मध्ये घ्याला राईट अँगलला काटकोनाला, आणि बी डी सी च नाव लिहिताना पण डी 90° मध्ये घ्याला. ओके, हे लक्षात ठेवायचं. इथं लिहायचं काटकोन त्रिकोणामधील, काटकोन त्रिकोणामधील समरूपता, काटकोन त्रिकोणामधील समरूपता, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता समरूप आहेत म्हणून दुसरा मुद्दा. आता एक जास्त काय टेन्शन नाही घ्यायचं, कमी टेन्शन घ्यायचं. हा जो मोठा भाऊ आहे ए बी सी, मोठा त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी त्याला समरूप कोण आहे छोटा? ए डी बी. ए डी बी घेऊ आपण. हे कशामध्ये बाबा? एक वरून, एक वरून फ्रॉम वन. ओके, विधान एक वरून किंवा फ्रॉम वन लिहिलं तरी चालेल. म्हणून आता जो पहिला घ्यायचा हा मोठा त्रिकोण आणि छोटा त्रिकोण घ्यायचा आणि त्यांचा एक रेशो काढायचा. त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. काय असणार बाबा? ए बी अपॉन ए डी बरोबर बी सी अपॉन डी बी.
डीबी किंवा बीडी बरोबर एसी अपॉन एबी. ओके, कारण इथं लिहिणार समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, इंग्लिश मध्ये करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल लिहिल्या. आता आपल्याला पाहिजे काय आणि आपल्याकडे आहे काय? आपल्याला पाहिजे एसी स्क्वेअर पाहिजे, एबी स्क्वेअर पाहिजे किंवा बीसीचा स्क्वेअर, कोणाचा तरी स्क्वेअर पाहिजे, वर्ग पाहिजे. आता इथे डबल कोण आहे, एबी आणि एबी डबल आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर स्क्वेअर या दोघांचा मिळून स्क्वेअर आहे. याच्या मधल्याचं काय काम आहे का सध्या? काहीच नाही, त्या मधल्याला गायब करू आणि एबी अपॉन एडी इज इक्वल टू एसी अपॉन एबी लिहू चौथा पॉईंट. आणि म्हणून काय होईल आपल्याकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एबी इंटू एबी एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू एसी एडी इंटू एसी झालं. फोर्थ मध्ये कळालं. आता त्याचप्रमाणे आता आपण काय करू, पाचवा पॉईंट करू. ज्याप्रमाणे हा मोठा त्रिकोण एबीसी आणि छोटा त्रिकोण एडीसी घेतलेला, त्याचप्रमाणे मोठा त्रिकोण एबीसीच्या सोबत आता कुठला घ्यायचा? त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण बीडीसी, एबीसी सिमिलर बीडीसी फ्रॉम वन एक वरून झालं. मग सहावा मुद्दा म्हणजे एबीसी समोर एडीबी घेतला, एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी मिळाला. बरं का बाळा? आता काय करायचं, एबीसी बरोबर बीडीसी घ्यायचं, एबीसी सिमिलर बीडीसी घेतलं. आता संगत बाजू प्रमाणात एबी अपॉन बीडी इज इक्वल टू बीसी अपॉन डीसी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. तर येणार समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, आता यानंतर मग सातवा पॉइंट आपण लिहू शकतो. आता विषय काय आहे, जसं इथं आपण एबीचा स्क्वेअर मिळवला तसं इथे कशाचा स्क्वेअर मिळेल, बीसी इंटू बीसी बीसीचा स्क्वेअर मिळेल. म्हणून आपण याला गायब करून या दोघांना घेऊ, बीसी अपॉन डीसी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. मग काय मिळेल, बीसी इंटू बीसी बीसीचा स्क्वेअर इज इक्वल टू डीसी इंटू एसी डीसी इंटू एसी झालं. आता फोर मध्ये आपल्याला मिळाला एबीचा स्क्वेअर आणि सेवन मध्ये मिळाला बीसीचा स्क्वेअर. आणि आपल्याला पाहिजे काय, एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर पाहिजे. मग आपण आठ मध्ये काय करू, या दोघांची ऍडिशन करू, एबी स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर करू, एबी स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर करू. एबीचा स्क्वेअर काय, एडी इंटू एसी प्लस बीसीचा स्क्वेअर काय, डीसी इंटू एसी. कशावरून बाबा? एक तर आपण चारचा विचार केला आणि सातचा विचार केला, ज्याचा विचार कराल त्यांना इथं घ्यायचं. एक व सात वरून फ्रॉम वन अँड सेवन, आता चार वरून, चार व एक सात वरून काय रे, चार व सात वरून. आता पुढचा मुद्दा काय होईल बघा, या दोघांमध्ये एसी आणि हा एसी कॉमन, एसी काढा तिथं ध्यान लावा असं नको, कॉमन आहे तर त्याला एकदाच द्या एसीला. आणि कंसात एसी आला बाहेर विचार राहिला एकटा येईल, इथून पण एसी आला बाहेर इथं राहिला फक्त डीसी. आता एसी गुणिले, आता आकृतीत बघा, एडी प्लस डीसी, एडी प्लस डीसी काय, एसी, एडी प्लस डीसी एसी, कारण ए डॅश डी डॅश सी. आता एसी इंटू एसी काय झाला, एसीचा स्क्वेअर झाला, एसीचा स्क्वेअर. याचा अर्थ एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसीचा स्क्वेअर. याला आता जसं आपलं सिद्ध आहे साध्य आहे तसं लिहून टाका. म्हणून नाईन पॉईंट एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर. म्हणजे काटकोन त्रिकोणाकर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, अशा प्रकारे सिद्ध होतो. तर अशा प्रकारे आपण हे प्रमेय सिद्ध करू शकतो. पायऱ्या लक्षात ठेवायच्या, फक्त लक्षात घ्या एक मिनिट. पहिली पायरी काय सिद्धांत लिहिताना, की काटकोन त्रिकोणामध्ये बीडी लंब एसी आहे म्हणून हे तिन्ही त्रिकोण समरूप लिहिले. बरोबर, तिन्ही त्रिकोण समरूप लिहिल्यानंतर ही पहिली पायरी, तिन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप. दुसऱ्या पायरीमध्ये एक मोठा त्रिकोण आणि एक छोटा त्रिकोण घेतला, संगत बाजू प्रमाणात लिहिल्या आणि एबी एबी इथं कॉमन आहे म्हणून त्यांना समोरासमोर लिहिलं आणि एबीचा स्क्वेअर मिळवला, एबीचा वर्ग मिळवला. त्याचप्रमाणे हा मोठा त्रिकोण एबीसी आणि छोटा त्रिकोण बीडीसी घेतला, संगत बाजू प्रमाणात लिहिल्या, बीसी गुणिले बीसी बीसीचा वर्ग मिळवला आणि एबी वर्ग आणि बीसी वर्ग दोघांची बेरीज केली आणि सोडवत गेलो, आपोआप आपल्याला उत्तर मिळणार आहे, काही काळजी करायची नाही. ओके.